एम पी एस सी फुले या यूट्यूब चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आज या भागामध्ये दलित चळवळीविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहा मित्रांनो अकरावी इतिहासाचा हा भाग सहावा यापूर्वीचे जर भाग पाहिलेले नसतील तर प्लेलिस्टमध्ये ते अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता तर भाग सहावा या भागामध्ये आपण ज्या बाबी पाहणार आहोत ज्या बाबी आज आपण शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे हे पडलेले प्रश्न परीक्षेमध्ये यांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील विटाळ विध्वंस नावाचा ग्रंथ कोणी लिहिला त्याचबरोबर शाहू महाराजांनी शाहू महाराजांच्या दत्तक घेतलेल्या आईचे नाव काय आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत करणारे संस्थानिक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो पुणे करारामध्ये दलितांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्याचे मान्य करण्यात आले मराठा विद्यापीठाचे नामांतरण कोणत्या वर्षी झाले तर या सर्व बाबींची उत्तरं तुम्हाला आजच्या या टॉपिकमधून मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह या पद्धतीनं नंबर लिहून त्याच्यापुढं तुम्ही तुमची उत्तरं नोंदवू शकता चला तर मग सुरुवात करूया पहा मित्रांनो जर आपण पाहिलं दळित चळवळीचा जर विचार केला तर दळित चळवळ आंबेडकर पूर्व कालखंडामध्ये दादोबा पांडुरंग तरकडकर त्याचबरोबर लोकहितवादी यांनी मानवधर्मसभा परमहंस संस्था अशा वेगवेगळ्या वेग संस्थेमार्फत पुढं चुलू सुरू ठेवली नंतरच्या काळामध्ये आगरकर विष्णुबा ब्रह्मचारी त्याचबरोबर सर रामकृष्ण भांडारकर बाबा पद्मनजी महात्मा फुले विठ्ठलरामजी शिंदे राजेशी शाहू महाराज सयाजीराव गायकवाड गोपाळबाबा वलंगकर तर अशा वेगवेगळ्या वेग वेग लोकांनी या चळवळीला खूप मोठं विधायक रूप देण्याचा प्रयत्न केला आपण जर पाहिलं तर सुरुवातीला नाव येतं महात्मा फुल्यांचं महात्मा फुलेंनी प्रत्येक मानवाला शूद्र अतिशद्राला सुद्धा मानव म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला निसर्गाने जे दिलेले उपजत अधिकार आहेत तर त्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य त्याला आहे या अनुषंगानं अठराशे एक्कावन्नमध्ये पुण्यामध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा महात्मा फुलेंनी स्थापन केली नंतर जर पाहिलं तर अठराशे अडुसष्ट मध्ये महात्मा फुलेंनी दलितांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला त्याचबरोबर दीन या वर्तमानपत्रातून त्यांनी वेगवेगळ्या दलितांवर केल्या जाणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं सत्यजोधक समाजाचं ते एक मुखपत्र म्हणून ओळखलं जातं दलितांना यामधून मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यासपीठ मिळालं ज्यातून आपण आपली बाजू प्रामाणिकपणे मांडू शकतो आणि लोकांमध्ये नवजागृती निर्माण करू शकतो तर हे दीनबंधू मासिक महात्मा फुल्यांचं किंवा दीनबंधूत्तर वृत्तपत्र महात्मा फुल्यांचं अतिशय महत्वाचं ठरतं नंतर जर पाहिलं तर गोपाळबाबा वलंगकर गोपाळबाबा वलंगकर हे अतिशय महत्वाचे व्यक्ती दलितांसाठी त्याचबरोबर युवकांना प्रेरित महात्मा फुलेंच्या कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवण्याचं यांनी अतिशय महत्वाचं काम केलं आणि दापोली या ठिकाणी अठराशे त्र्याण्णव मध्ये यांनी अनार्य दोष परिहार समाज या समाजाची स्थापना केली नंतरच्या काळामध्ये त्यांनी विटाळ विद्वंस हा ग्रंथसुद्धा लिहिला आणि याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत जर आपण पुढं पाहिलं तर दलिताचे पहिले वृत्तपत्र वार्ताहर गोपाळ गोपाळबाबा वलंगकर यांना ओळखलं जातं नंतर जर पाहिलं शिवराम जानबा कांबळे तर यांचं काम गोपाळबाबा वलंकर महात्मा फुले यांच्या ते विचारांचे पाईक होते बाबा पद्मनजी लोकहितवादी आगरकर यांना समोर या यांच्या काळामध्ये जे काही मराठा दिनबंधू हे काही वृत्तपत्र होते तर यामधून हे मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण करत असत त्या म याचे वर्तमानपत्राच्या लेखाचं कातरण हे नंतर त्यांनी आदर्श कातरण म्हणून पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये अस्पृश्यांचं उद्धार करण्यासाठी जे काही लिखाण कार्य केलं त्यामध्ये यांचं हे या अतिशय महत्वाचं कार्य म्हणून पाहिलं जातं नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राजर्षी शाहू महाराज यांना या ठिकाणी नोंदवले गेलेलं आहे राजर्षी हा मानाचा किताब बहाल करण्यात आला या व्यक्तीला इतिहासामध्ये ज्ञात असलेल्या व्यक्तींपैकी विश्वामित्र जनक या दोन राजांनाच अशा पद्धतीचा किताब जो काही आहे देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर यशवंतराव उर्फ छत्रपती शाहू महाराज यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर राजर्षी हा पुरस्कार विश्वामित्र जनक आणि राजर्षी शाहू महाराज तर यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर असा हा जनतेच्या कल्याणासाठी दीनदलितांसाठी झटणारा राजा म्हणून यांची ख्याती ओळखून आहे त्याचबरोबर सोळा सॉरी सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी यांचा जन्म झाला आणि चौथे शिवाजी यांचा मृत्यू झाल्याच्यानंतर आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना उर्फ यशवंतरावांना शाहू महाराजांचं लहानपणीचं नाव किंवा पूर्वीचं नाव यशवंत होतं आणि यशवंतला दत्तक घेतलं एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णवमध्ये दत्तक सोळा संपन्न झाला आणि या व्यक्तीनं नंतर जर आपण पाहिलं तर दुबळ्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम केलं रस्ते तळे पाण्याच्या सोयी अपंग विकलांग अनाथ गरीब निराधार वृद्ध यांच्यासाठी बोर्डिंग त्याचबरोबर दलितांसाठी बोर्डिंग आणि या व्यतिरिक्त म्हणजे गाई गुरांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी चारा पाण्याच्या लष्करी छावण्या उभारण्याचं काम यांनी केलेलं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे महारवतने यांनी पद्धती बंद करून अस्पृश्यांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये नोकऱ्या देण्याचं काम त्याचबरोबर कोल्हापूरच्या नगर परिषदेचे चेअरमनून सुद्धा चेअरमन म्हणूनसुद्धा अश्प्रशन्ना यांनी नोंदवलेलं आहे किंवा त्यांची त्या ठिकाणी निवड केलेली आपल्याला दिसून येते नंतर जर आपण पाहिलं तर महात्मा फुलेच्या शिक्षणाचा वारसा यांनी पुढं चालू ठेवला आणि मोफत व सक्तीचे शिक्षण यांनी आपल्या संस्थानामध्ये सुरू केलं नंतर जर पाहिलं आपण सयाजीराव गायकवाड हे बडोदाचे संस्थानिक होते आणि परिवर्तनवादी विचाराचे कट्टर समर्थक म्हणून यांना ओळखलं जातं बडोदा अहमदाबाद या भागामध्ये असणारे दलित हे नंतरच्या काळामध्ये उदरनिर्वाहासाठी अहमदाबाद या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देणे अमेरिकेला तसेच इंग्लंडला त्यांना शिक्षणासाठी पाठवणे प्रेरित करणे अस्पृश्यता निवारण परिषदेची स्थापना अशा वेगवेगळ्या कामातून यांनी आपला ठसा उमटवलेला दिसून येतो आणि अस्पृश्यता निवारण परिषदेची पहिली बैठक तेवीस मार्च एकोणीसशे अठरा रोजी भरवण्यात आली याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हे स्वतः होते तर अशा पद्धतीचं अतिशय मोलाचं आणि सूचक काम यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं नंतरच्या काळात जर आपण पाहिलं तर आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणारा भारतातील पहिला संस्थानिक म्हणून सयाजीराव गायकवाड यांचा उल्लेख केला जातो नंतर जर आपण पाहिलं विठ्ठलरामजी शिंदे तर विठ्ठलरामजी शिंदे हे दलितांसाठी एक उद्धारक किंवा दलितांसाठी झटणारे अतिशय मूलगामी विचारसरणीचे नेते म्हणून यांना ओळखलं जातं आपण जर पाहिलं तर यांनी बाराशे सॉरी बारा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी डिप्रेस्ड क्लासेस सोसायटीची डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केलेली आहे डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी अशा पद्धतीचा शब्दप्रयोग जरी झाला तरी तो चुकीचा नसावा पुढं जर आपण पाहतो की मुंबई भागामध्ये यांनी स्थापना केली नंतर एल्फिस्टन रोडवर यांनी पहिली शाळा स्थापन केली आणि अशा पद्धतीनं अस्पृश्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणे असेल अस्पृश्यांना त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीने अतिशय प्रेरणादायी काम केलेलं आहे तर त्यांना मानपत्र देण्याची नवीन पद्धतसुद्धा या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केल्याचं ले आपल्याला दिसून येतं अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्या काळामध्ये त्यांना ओळखलं गेलं नंतर जर आपण पाहिलं तर पुढचं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण या ठिकाणी फक्त दलित चळवळीचा विचार करतोय मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर राजकारणातील सक्रिय सहभाग आपण पाहिला तर तो एकोणीसशे वीस पासून झाल्याचं दिसतं मानगाव मानगाव या ठिकाणी पहिली परिषद वीस आणि एकवीस मार्च या दोन दिवशी एकोणीसशे वीस मध्ये कागल या ठिकाणी कागलचे जे काही हे होते तर म कालगल प्रांतामध्ये किंवा कागर जहागिरीतील एक भाग होता जो मानगाव होता तर त्या ठिकाणी आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने ही परिषद तिथं भरलेली होती आणि शाहू महाराजांनी या परिषदेचे शाहू महाराज अध्यक्ष होते आणि शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे अशा पद्धतीची सूचक सूचनासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला केलेली आहे नंतर जर पाहिलं तर वीस ते तेवीस या कालखंडामध्ये मुकनायक वृत्तपत्र काढलं मुकनायक हे सुरुवातीला पाक्षिक होतं नंतर वृत्तपत्र अशा दोन्ही स्वरूपाचं यांनी काम केलेलं आहे आणि डबघाईला आल्याच्या आल्याच्यानंतर मुखपत्र आता चालवणं शक्य होत नव्हतं त्यावेळेला या ठिकाणी शाहू महाराजांनी मदतसुद्धा केलेली आहे आपण जर पाहिलं तर वीस ते तेवीस फक्त तीन वर्षच हे मुखपत्र पुढं चाललेलं आहे त्याच्यानंतर ते बंद पडलेलं आहे नंतर जर पाहिलं तर चोवीस सॉरी एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि पुढं जर पाहिलं तर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचं जे ब्रीदवाक्य वाक्य होतं तर ते या संघटनेचं होतं बहिष्कृत हितकारणी सभेचं पुढच्या बाजूला जर पाहिलं तर महाड येथील चौदार तळे सत्याग्रह दलित लेखन चळवळ चल्वर, या चळवळीवर मोठ्या प्रमाणामध्ये समोर आपल्याला जो काही आहे त्यांनी कार्य केलेलं दिसून येतं महाड येथील चौदार तळे सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस मध्ये पार पडला नंतर जर पाहिलं तर मनुस्मृतीचे दहन त्यांनी एकोणीसशे सत्तावीस मध्येच केलेलं आहे त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह एकोणीसशे तीस मध्ये केला हे सर्व सत्याग्रह जे काही आहेत तर ते दलित उद्धारकासाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि दलित उद्धारासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावताना दिसून येतात नंतर जर पाहिलं आपण शिक्षणासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन आता या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन दूर करतो की जर सुरुवातीला आपण पाहिलं तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपण पाहिलं तर डिप्रेस्ड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे एज्युकेशन शिक्षण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जवळचा संबंध आहे तर या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी तर याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि या संस्थेमधूनच एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशनची स्थापना केली आणि याच्यातून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज आणि एकोणीसशे पन्नासला औरंगाबाद या, या, या ठिकाणी मिलिन कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं तर दलित साहित्य लेखन दलित साहित्य लेखनामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर म्हणजे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय चळवळ केली त्याचबरोबर राजकीय सत्तेच्या मोक्याच्या महत्त्वाच्या जागा या दलित समाजाने किंवा बहुजन समाजाने काबीज केल्या तरच आपण शासनकर्ती जमात बनू शकतो आणि आपण शासनकर्ती जमात बनलं पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी एक स्टेटमेंट केलं नंतर जर पाहिलं तर साऊथ बोरो कमिशन समोर दलितांना मतदानाचा हक्क द्यावा आस्पृश्यांना मतदानाचा हक्क द्यावा ही मागणी केली त्याचबरोबर अस्पृश्यांचा जाहीरनामा आणि महार वतन बिल हे सुद्धा त्यांनी मुंबई कायदे मंडळामध्ये मांडलं गोलमेज परिषदेमध्ये तीस एकतीस आणि बत्तीस या कलखंडामध्ये ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते आणि यांच्या सूचनेप्रमाणेच पंतप्रधान रेम मॅकडोनाल्ड यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये जातीय निवाडा घोषित केला मात्र जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजी यांनी अमरण उपोषण सुरू केलं याला आणि या ठिकाणी येरोडा करार किंवा पुणे करार ज्याला आपण म्हणतो तर तो घडून आला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुणे करार झाला आणि त्यानुसार दलितांसाठी आपण स्वतंत्र मतदानाच्या ऐवजी मतदारसंघाच्या ऐवजी आपण अठरा टक्के राखीव जागा देऊ अशा पद्धतीची तरतूद या ठिकाणी मान्य करण्यात आली नंतरच्या काळामध्ये राजकीय पक्ष एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि एकोणीसशे पस्तीसमध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली नंतर जर पाहिलं शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना एकोणीसशे बेचाळीसमध्ये केली नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य महत्त्वाचं ठरतं एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांचा मृत्यू झाला महापनिनिर्माण झाले नंतर जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दलित चळवळीला एक वेगळ्या प्रकारची आतमधून पोखरण सुरू झाली आणि यामध्ये विभाजन होऊन दलित साहित्य याच्याकडं बरेच लोक झुकले आणि काही लोक राजकारणामध्ये सक्रिय राहिले त्यामध्ये अण्णासाहेब सॉरी अण्णाभाऊ साठे शंकरराव खरात बाबूराव बागुल तर असे व्यक्ती हे पुढं होते बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली नावाचं अतिशय महत्त्वाचं आणि बंडखोरी आणि विद्रोह करणारं लिखाण यांनी केलेचं दिसून येतं नंतर जर पाहिलं आपण तर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा अतिशय महत्वपूर्ण कार्य यामध्ये केलेलं दिसून येतं त्यांनी अतिशय महत्त्वाच्या कादंबऱ्या त्यामधील प्रसिद्ध स्मशानातील सोने फकीरा अशा पद्धतीच्या भटक्या समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या त्याचबरोबर बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सद्यावस्थेचं दर्शन घडवून देणाऱ्या त्यांनी कादंबऱ्याचं लिखाण केलं नंतर जर पाहिलं आपण तर पुढं जी नवीन समस्या आपल्या निर्माण होते तर ती म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतरण मराठवाडा विद्यापीठ नामांतरण जर आपण पाहिलं दलित पॅथर संघटनेनं यासाठी खूप मोठा म्हणजे आग्रह सुरू केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये उठावाचं काम केलं जर पाहिलं आपण तर एकोणीसशे अष्ट्याहत्तर म्हणजे खरं पाहता एकोणीसशे पासूनच ही चळवळ सुरू झाली होती मात्र नंतरच्या काळामध्ये हिला वास्तविक रूप एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते चौऱ्याण्णव या कालखंडामध्ये अतिशय मोठी चळवळ आणि औरंगाबाद विभागच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र यामध्ये ढवळून निघालेला दिसून येतं त्याचबरोबर आजूबाजूच्या राज्यातील दलित बांधवसुद्धा यामध्ये या चळवळीमध्ये ढवळून निघाल्याचे दिसतात आणि नंतर जर आपण पाहिलं तर तेरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण केलं आणि याच्यावर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी माननीय राज्यपालांनी यावर अध्यादेश काढून मोहर लावली तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतरण झालं एकूण जर विचार केला मित्रांनो तर अशा पद्धतीनं ही दळित चळवळ आपल्याला सुरू झालेली दिसून येते नंतर जर पाहिलं तर आपण जे प्रश्न पाहिले होते त्या प्रश्नाची आता रूपरेषा पाहू तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत का विटवा विध्वंस या ग्रंथाचे लेखक त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांना दत्तक घेतलेल्या आईचे नाव आपल्या संस्थानामध्ये प्रथम प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे संस्थानिक पुणे करारामध्ये किती टक्के जागा आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण यामध्ये जर आपण पाहिलं तर विटाळ विध्वंस हा ग्रंथ बाबा वलंकर यांनी लिहिला नंतर जर पाहिलं शाहू महाराजांचा दत्तक घेतलेल्या आईचे नाव आनंदीबाई असे होते आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे संस्थानिक म्हणून सायाजीराव गायकवाड यांचा उल्लेख केला जातो पुणे करार दलित पुणे करारात दलितांसाठी अठरा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या एकूण जागेचा विचार केला असता एकशे अठ्ठेचाळीस जागा इतकी संख्या या जागेची होती आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण जर आपण पाहिलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो तुमचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न सुरुवातीला पाहिल्यानंतर नोंदवत नोंदवत चला उत्तर भलेही चुकीचं असू द्या मात्र त्यामधून थोडा आपल्याला क्ल काढता येतं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असतील तुम्हाला तर नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद